आत्मनिवेदन पान नंबर 296 पासून सुरुवात आहे. श्री साईशक सात चैत्र म्हणजे सप्तमी चैत्र प्रतिपदा शक्तिपीठ हो नारायणी संगम श्री पंत महाराजांकडे कार्यार्थ आशीर्वाद कुंडलिनी विज्ञान. तिघांना एक मेसेज पाठवला आहे अन्नपूर्ण संबंध अन्नपूर्ण बालकृष्णार्थी. आज हे समितीचे कार्य स्थापन होऊन 40 वर्षे झाली. त्यापैकी गेली 5 वर्षे ही सुवर्णाक्षरांनी लिहावी असे कार्य गेल्या 5 वर्षात झाले. 5 वर्षापूर्वी परमपूज्य बाबांच्या आज्ञेने गोव्यात साईधाम बांधण्यात आले व त्याचवेळी श्री शक्तिपीठाची स्थापना साईधाम मध्ये करण्यात आली. आणि शक्तिपीठ म्हणजे काय? शक्तिपीठ म्हणजे काय? रिझर्व बँक म्हणजे काय? सगळ्या रिझर्व बँकेमधून बँकांना पैसे येतात की नाही? पैसे ते शक्तिपीठ. तिथून तुम्हाला सगळ्यांना ज्या प्रतिमा दिल्या की त्याच्या समोर ठेवण्यात आला, त्यातली शक्ती इकडे प्रवाहित होऊन आपलं काम चालू होणार. त्या बहुसंख्य भक्तांना साईधाम मध्ये शक्तिपीठ स्थापना केली आहे एवढेच माहीत आहे, परंतु त्या मागील परंपरा किती वर्षापासूनची आहे हे कोणालाही माहीत नाही. जो कोणी मनुष्य जगतात जन्माला येतो त्याला काया वाचा मन असल्याशिवाय जीवन जगता येत नाही. त्याप्रमाणेच देवाला प्रतीक प्रतिमा व प्रतिभा असल्याशिवाय देवाचे अस्तित्वात दाखवता येत नाही. आज आपणा भक्तांच्या घरी तिन्ही प्रतिमा व चौथी प्रतिभा म्हणजे नारायणी ही पण आहे, परंतु जेव्हा आपल्याला या प्रतिमा मिळाल्या तत्पूर्वी त्या प्रतिमा 40 वर्षापूर्वी सिद्ध करण्यात आल्या होत्या, तरी त्या आपण भक्तांना तेव्हा दिल्या गेल्या नाही. कारण आपल्या घरी आज ज्या प्रतिमा आहेत त्यांचे मूळ शक्तिपीठात आहे. त्याचा धारण होऊन मग तुमच्याकडे येणार. तेव्हा प्रथमत साईधाम बांधावे लागले व त्यानंतर शक्तीपीठाची स्थापना करण्यात आली. जी शक्ती शक्तीपीठात स्थापन करण्यात आली तिचे आवाहन श्री क्षेत्र नरसोबाची वाडी येथे दर पौर्णिमेला लघुरुद्र हवन करून करण्यात आले. 11 पौर्णिमेनंतर 12 पौर्णिमेला महारुद्र स्वाहाकार करण्यात येऊन ती शक्ती साईधाम गोवा येथे शक्तीपीठामध्ये स्थापन करण्यात आली. त्यानंतर आपण भक्तांना या 3 प्रतिमा म्हणजे श्री साईशक कारण व महाकारण म्हणजेच उत्पत्ती स्थिती व लय देण्यात आल्या. जर साईधाम मध्ये शक्तीपीठ स्थापन झाले नसते तर तुम्हा भक्तांना ज्या प्रतिमा दिल्या गेल्या आहेत त्या देण्यात आल्या नसत्या. म्हणजेच पर्यायाने आपल्या घरी न मागता देवाचे आगमन झाले आहे असे म्हटल्यानंतर त्या प्रतिमांचे मूल्य किती आहे हे सूज्ञ भक्तांनी समजून घ्यावे. व ज्या प्रतिमा आपण घेतल्या आहेत व ज्या प्रतिमा आपण घेतल्या आहेत त्यांचे फल मिळण्यासाठी म्हणून. फळ म्हणजे दुःख, फळ म्हणजे सुख. फळ म्हणजे दुःख आणि फळ. आम्हाला काय फळ मिळालं नाही, फळ मिळालं नाही. मग काय मिळालं? फळच मिळालेलं आहे. ज्या प्रतिमा आपण घेतल्या आहेत
त्यांचे फल मिळण्यासाठी मुद्दा मिळते फल लिहिले मिळण्यासाठी आपण म्हणून आपला साधना म्हणजे औपचारही शिकविला आहे तेव्हा तुम्हाला बोलायला कुठे जागाच नाही तुम्ही कसे करायची साधना दिवसभरात ते तुम्ही ठरवा म्हणून सगळं देऊन झालं त्या प्रतिमा देऊन झाल्या आणि त्याचा लाभ होण्यासाठी तुम्ही ओंकार साधना औपचार शिकवलाय औपचार औपचार म्हणजे काय स्वयंपाकाला गॅस पेटवायचा सगळं करायचं सगळं झालं आणि अन्न शिजवायचं म्हणजे सगळा उपचार झाला नंतर काय करतो अन्न शिजवलं बघत बसतो का मग काय करतो उपचार समजतंय ना औपचारिक शिकवलाय त्यामध्ये ओंकाराची 12 अंगे व संतेने सद्गुरु नामस्मरण हे करण्यासही शिकवले आहे पण त्याकडे दुर्लक्ष करून प्रापंचिक अडचणी कशा सोडविता येतील हा प्रश्न प्रामुख्याने आपण विचारित असता म्हणून कामकाजाला नाव लावायचं नाहीच आहे एकदा येऊन तुम्हाला प्रतिमा दिली आणि साधना शिकवली म्हटल्यानंतर बाय काय सांगितलं मी निराकरण हे तात्पुरुष आहे ओंकार साधना परमनंट सोल्युशन तुम्हाला एकदा दिलं पुन्हा पण तेच काय विचारायचं पुन्हा काय बरं वाटत नाही कामकाजाला नाव लोक हा प्रश्न आपण हा प्रश्न प्रामुख्याने आपण विचारित असता त्यापेक्षा जी साधना शिकविली आहे त्याप्रमाणे आपण जर साधना केली तर निश्चित 100% सुख अधिक प्राप्त होईल म्हणून याच्या पुढे कामकाजाला नाव लावायचं नाही मला काय प्रश्न विचारायचा नाही लिहून ठेवा वही वही बघायला पाहिजे मी सांगतो की त्यांची त्या वहीत लिहून ठेवले ते बघा बघा की मला XYZ फोन आला आता असं प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम मी ते बाबांचा एक मेसेज आलाय तो पाठवलाय बघायला तुम्हाला पाठवलाय बाबांनी सांगितलं की आईचं मुलाकडे लक्ष असतं की नाही ते रडायला लागले भूक लागली आहे पण ते बाटलीत दूध आहे देत नाही लवकर वाटले काय का देत नाही तर गरम आहे म्हणून म्हणजे जरा गार झाल्यावर देणार आहे तसं तुमचं काम प्रत्येक होणार आहे पुन्हा पुन्हा प्रश्न जोरात रडला म्हणजे ते दिलं तर काय होईल तोंड भाजेल समजलं एवढं समजलं तरी परंतु चालूच असते मेरा फैक्ट्री का प्रॉब्लेम है मैडम मेरा प्रॉब्लेम कुछ भी नहीं है तेरा प्रॉब्लेम है चुप बैठने को सग 12 महीने तेरा का रोज 15,000 रुपये व्यापार होते असं होईल का कधी मग थोडं कमी जास्त असू दे की 29 दिवस व्यापार झालेला सांगत नाही एक दिवस झाले 5,000 व्यापार झाला नाही हो म्हणजे काय एवढा मोठा बोर्ड आहे आता हे लिहिलंय तुम्हाला काय दिसतंय म्हटलं एवढं लिहिलंय दिसतंय पण एवढा बोर्ड मोठा दिसत नाही की समजतंय ना हेच तर शिकायचं आहे गुरुमार्गी होऊन काय शिकायचं आहे सबुरी राहून शांत आलेल्या परिस्थितीला पुढं जायचं म्हणून मी दादा आम्हाला नेहमी उठायला द्यायचं आहे म्हणजे सायकल चालणार पण कोणी फोन नाही येता का म्हणे इकडून येता का म्हणे बाजूने येता का म्हणे कुठं येता का म्हणे रात्री 12 सायकल चालव आणि कुठे जाणार 12 सगळं येत असताना त्यात तुम्ही मार्ग काढला म्हणून संसार आहे बसला जेवायला की सगळं गोडच पदार्थ असतात का तिखट असतं ना मिरची असती मीठ असतं मग ते का असतं नाही तर गोड पदार्थ तिथं कळणारच नाही म्हणून दुःख आहे असू दे एकदा हे आहे असं हे असं जीवन आहे आणि आपल्याला चर्म समोर जायचं आहे म्हणते की संपलं चैत्र प्रतिपदा श्री साई शके 7 या दिवशी शक्तीपीठातील शक्ती नारायणी म्हणजे प्रतिभा हिचा संगम म्हणजे एकत्रीकरण करणे आता नारायण अवस्था प्राप्त करायची आहे पण ती अवघड आहे कठीण आहे म्हणून ती सौम्य केली नारायणी वडील असतात ते प्रखर खडूस असतात आई जरा कशी असते हो का नाही म्हणून नारायणी म्हणजे तिचं सौम्य रूप केलं म्हणून आपल्याला लवकर प्राप्त झाली तिचा संगम म्हणजे एकत्रीकरण करणे हा विधी केला गेला हे अवधान लक्षात ठेवून आपण भक्तांनी जरी लाखो रुपये खर्च केले तरी ज्या प्रेमाने जगद्गुरु श्री साईनाथ महाराज यांनी आशीर्वादाची भेट पाठविली आहे तिचे मूल्य होणार नाही त्याशिवाय
या 5 वर्षात समितीच्या कार्यार्थ काही कार्य व्हावे म्हणून श्री साई स्वाध्याय मंडळ स्थापन केले गेले आहे। ही स्थापना होऊन आज 4 वर्षे होत आहेत। या मुदतीत समाजामध्ये ज्या संस्था पैशाअभावी कार्य करू शकत नाही अशांना 3.5 लाख रुपये देणगी म्हणून या स्वाध्याय मंडळाने दिली आहे। सत्कृत्य म्हणजे काय रे? आणि सत्कर्म म्हणजे काय? कुठल्या नकळत केलेला? सत्कृत्य म्हणजे नकळत केलेला आणि सत्कर्म म्हणजे करून केलेला। मी याला मदत केली आणि ह्याने वैशिष्ट्य मला सारखं मागेला घ्यायचं। मी ह्याला दिलेत आणि त्याला मी दिलेत हे का गोहन माहित आहे। पण तुम्ही मंडळामध्ये जेव्हा सब पैसे जमा करता आणि त्यातनं देणगी दिली जाते, कुणी जमा केले आणि कुणाला मिळाले हे कळत नाही की नाही, त्याला सत्कृत्य म्हणायचं। असं सत्कृत्य आपण गांडुळापासून करत आलो, त्या सत्कृत्याच्या ह्याच्यावर आपल्याला हे जीवन मिळालं। म्हणून तुम्हाला पुन्हा सत्कृत्य करायला शिकवायचं, म्हणून साई स्वाध्याय मंडळाची स्थापना केली। त्याच्यात आपण पैसे जमा करतो आणि मग त्याच्यातून देणग्या देतो बऱ्याच लोकांना। शिक्षण संस्थेसाठी 80% सर्वात जास्त, कारण एक मनुष्य शिकला की तो सगळ्या कुटुंबाला सांभाळू शकतो। 80% शिक्षण, 10% मेडिकल एड म्हणजे औषध उपचारासाठी आणि 10% पर्सनल असिस्टंट। हे काय माहिती असतं, नवरा मुलं जातो, मुलं असतात मागे पुढे कोणी नसतात, तिला मशीन घेऊन द्यायचं म्हणा किंवा औषध पाणी करायचं म्हणा, त्याला पर्सनल असिस्टंट बरोबर ना। असं 80, 90 आणि 100 असं द्या असं दादाने सांगितलं आणि तेव्हापासून ते तसं चालू आहे। तसेच आपल्याला आपल्या परंपरेचे ज्ञान व्हावे व गुरुमार्गात सज्ञान होऊन आपण जीवन जगावे म्हणून गुरुप्रसाद हा ग्रंथ लिहिला गेला। सज्ञान आहोत का? करत जायचं नुसतं अभिषेक करायची वेळ काय माहिती, उदू शंख उदू शिवनपुरी आगली वेळली म्हणजे काय, 11 वाजता त्याला शंख फुकायला सांगितलं होतं आपण, केव्हा शंकराची पूजा झालेली बघून मग 11 शंख फुकायचा, मग ते पूजा झाली की नकळून बघायचं, म्हणजे ज्ञान काय आपल्याला काही नाही, तीर्थ कशाकरता घ्यायचं माहिती नाही, याच्यामध्ये लग्नात अन्नपूर्णा बालकृष्ण कशाकरता देतात ते माहिती नाही, काय माहिती आहे ते तरी सांगा मला, गणपती का बसवता माहीत नाही, 7 रुपये काय करणार माहित नाही, मग का करता, दुकानात बसला रेट काय करणार माहित नाही म्हणतो तर काय करता? पुन्हा आश्चर्य वाटतं, प्रत्येक जण येतात कामकाजाला येतात, ते पहिले आता आम्हाला पाठ होऊन गेले प्रश्न, घरात देवीची पूजा कोण करतं? बायका करतात, अन्नपूर्णा बालकृष्ण जागेवर येतात नाही, ते आमच्या मोठ्या घरी आहेत, मग तुम्ही कुठं आहात? नंतर श्राद्धपक्षा करता, मेल्यांचे फोटो आहेत, हो सगळं भरलंय घर, रोज त्याला उद्बत्ती दाखवायचे, म्हणजे नको ते सगळ्या निगेटिव्ह बाजू तुम्ही जर घेऊन आलात आणि पुन्हा वर सांगितलं तर आमच्या पटलं तर आम्ही करतो नाही तर नाही, म्हणजे आता काय करायचं सांगा? प्रत्येक आता 50 जे फोन आले त्यांचे कामकाज लिहिले ते सगळेच हे कॉमन प्रश्न आहेत, पण त्यातनं बाहेर निघाला कोणी तयार नाही, फोटो काढले काहीतरी होईल तर म्हणजे अरे असून तर दुर्दशा झालीच आहे। म्हणून मी तर म्हटलं की काय गुरुप्रसाद ग्रंथ का लिहिला की पूर्वी तुम्ही पहिल्यांदा का घरावाचरण करत होता ते चुकीचं होतं, त्याच्याने तुमची सगळी वाट लागली, म्हणून पुढच्या अर्ध्या भागात सध्या काय करायला पाहिजे हे सांगितलंय। आता 10 तारखेपासून वाचून दाखवायचंच आहे, म्हणून गुरुप्रसाद ग्रंथ लिहिला गेला। हा ग्रंथ लिहिण्याचा उद्देश असा की अनादिकालापासून देवदेवतार्जन व धर्माचरण कशा प्रकारे होत होते ते या ग्रंथात नमूद केले गेलेले आहे। गीतांच्या घरचा कुळधर्म बघितला, दीपकच्याच घरी होता, 40 मणाचा भात आणि त्या भजीनं बोलायचं, म्हणून ह्यांनी रेशन द्यायला तांदूळ मुलांना भात न घालता ते ठेवलेले असं सांगितलं गीगीने। त्याला काय कुळधर्म कुळाचरण म्हणता येईल का? घरात काडी मात्र फरक नाही परिस्थितीमध्ये। भवितव्यामध्ये ही निराकरण पद्धती आपल्याला अवलंबता येणार नाही, म्हणून सोप्यात सोपा असा कुलधर्म कुलाचा आपल्याला सूचित करण्यात आला, ज्या योगे
समाजाला उपयोग होऊन आपल्या कुटुंबियांना जो कृपाशीर्वाद मिळेल तो आशीर्वाद देव देवतार्जनापेक्षा अधिक आहे. आता नवरात्रामध्ये दिवा लावायची जरूर नाहीये, साधू तुपात नाही. तुम्ही सगळ्यांनी अवलंब केला तर तुमची परिस्थिती सुधारली आहे का बाद झाली आहे, मग ह्याचा तरी विचार करायला पाहिजे ना. परमपूज्य बाबांनी या शुभ दिनी आपणा सर्वांना असा आदेश दिला की सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. म्हणजे काय रे सर्वामुखी मंगल बोलवावे, सर्वांनी चांगलं चांगलं म्हणावं असं आहे का काय? हे सगळे डोळ्यांनी बघितलं बघ बघितलं की लगेच खायचं वाटतं. म्हणजे हे सगळे विषय धारण करायचे माध्यम आहे, ते विषय सगळे जाऊन गुरु हा एकच विषय. डोळ्यांनी भजी दिसेल तर बाबा नैवेद्य दाखवूया. पहिल्यांदा पोटाकडे जात होत, आता मग चांगली फुलं दिसली, चांगलं काय काय ऐकलं तर हे म्हणजे देवासाठी सर्वामुखी मंगल बोलव आहे. सगळी मुख विषय धारण करायची, गुरु हा एकच विषय धारण करतील तर तुमचा विकास होईल. आता फुलं बघितली की असं वाटतं की नाही केंद्रावर घेऊन जावी, काही असं तर केंद्रावर द्यावं, शिला बघितला द्यावा. चैत्र प्रतिपदेला पदेचा शुभ दिवस मिळाल्यानंतर सत्कर्म केला असेल ते कामाला येणार आहे. म्हणून जेवढी सहज आपल्याला मदत करता येतात की बाजारात जातो आपण, ते मार्गेन करायचं नाही. ते बिचारे भयंकर कष्टाने भाजी आणली असते, ती तर ती पाच देते म्हणजे सहा दे म्हणून ओढायचं, ते करायचं नाही. असं मारामारी करून काय करतो आपण, दहा रुपये वाचवतो पण त्यांचा बोलत नाही, तळतळत प्रत्येकाचा येतो. ह्या साध्या साध्या गोष्टी परमार्थ म्हणजे नुसतं देवासमोरपासून माळ ओढत असायचं नव्हे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामं करत असताना ती आपण किती सुंदर तऱ्हेने केली याचं समाधान पाहिजे. चैत्र प्रतिपदेचा शुभ दिवस गोव्यात श्री साईधाम येथे साजरा करून मी बेळगावला परमपूज्य श्री पंत महाराज यांच्याकडे आलो. सकाळी आरती करून सर्व भक्तांच्या वतीने त्यांच्या पायाशी एक प्रार्थना सादर समर्पण केली व कार्यार्थ त्यांचे आशीर्वाद मागितले. प्रार्थना कशी होती तर आज आम्ही गुरुभक्त पुण्यविभूती यांचे चरणी विनम्र भावनेने अशी प्रार्थना करीत आहोत की आम्हा मानवांना प्राप्त जन्माचे ज्ञान व्हावे व प्राप्त जन्मात सुख शांती समाधान लाभावे, तसेच आपण जो मानवी जीवनाचा उद्धार व्हावा म्हणून हे कार्य स्थापन केले आहे त्या कार्यात प्रत्येकाचा अंश मात्र भाग आहे हे जाणून परोपकाराचे इष्ट कर्तव्य आमच्या हातून यथोचितपणे पार पडावे अशी शिकवण अनादि कालापासून आजपर्यंत वेळोवेळी अवतार घेऊन आम्हा मानवांना आपण दिली. परंतु इह जन्मात जे कर्तव्य आम्हा मानवांना करणे भाग आहे त्याचा विसर पडल्यामुळे आजची जगाची परिस्थिती फार बिकट झाली आहे. त्यामध्ये आवश्यक तो बदल घडविणे हे आपल्या कृपाशीर्वादाशिवाय होणे शक्य नाही, तरी सुद्धा आपण विभूतीनी कृपावंत होऊन सोप्यात सोपा असा मार्ग आम्हा मानवांना सूचित केला आहे. अशा मार्गाचे पालन व कर्तव्य आमच्या हातून निसंकोच घडत राहावे व आम्हाला तशी शक्ती आपण द्यावी व ह्या सुखशांतीचा लाभ आमच्या जीवनात होऊन ईश्वर प्रणीत मानवी जीवन आदींचा लाभ घडत राहावा अशी आपल्या चरणी प्रार्थना. म्हणून संकट ठेवलंय हे काही कळत नाही. आता बघा बरोबर सांगतो अमोल वासुदेव आणि नातू वळण घेऊया. आम्ही उन्हात चालल्या तर वासुदेव म्हणतात अरे टोपी घेऊन जा, हा ऐकत नाही. मग वासुदेवने काय केलं, त्याचा मुलगा होता की त्याला घेऊन उन्हात ठेवलं, त्याबरोबर हा धावत गेला. म्हणजे तेव्हा कळलं, समजलं मला काय म्हणायचंय.
पण की नाही वडील सांगतात तेव्हा लक्षात येत नाही, पण तुला जेव्हा मुला त्रास होता हे कळलं, म्हणजे तू वडील या जागेला गेल्यावर तुमच्या वडिलांना काय झालं हे तर तरी कल्पना येईल की नाही. म्हणून देवाला सरखी काळजी असली म्हणून तो एक संकट पाठवतो की हा संकट पाठवल्याशिवाय शहाणा होणार नाही. म्हणून अडचण आली तर घाबरायचं नाही, अडचण आल्या त्यातनं खूप गोष्टी शिकण्यासारख्या असतात. अडचणच येऊन ते नको म्हणजे कसं मग कधी शहाणे कधी होणार. तुम्हाला कुणी बुडवलं नाही तर दुसऱ्याला पैसे देताना तुम्ही विचार करणार नाही, सगळ्यांना वाटत घाल आणि नंतर सगळे. आज दिवसापर्यंत मानवी कल्याणासाठी जी साधने परमपूज्य साईनाथ महाराजांनी शिकवली आहे त्याबद्दल आम्ही जन्मोजन्मी त्यांचे ऋणी राहू. पुनश्च कसा अपराध व प्रमाद आमच्या हातून घडू नये अशी सद्बुद्धी परमपूज्य जगद्गुरु साईनाथ महाराज श्री नवनाथादी विभूती व देवदेवता यांनी आम्हाला व आमच्या भावी पिढ्यांना द्यावी अशी अनन्य भावनेने प्रार्थना करीत आहोत. वरील प्रार्थना समजताय ना, जड होत नाही. वरील प्रार्थना बेळगावला परमपूज्य श्री पंतांचे चरणी ठेवून आलो, त्यानंतर मुंबई येथे साधक अवस्थेतील पुढील मार्गदर्शना प्रित्यर्थ संमेलन घेतले गेले. जगतामध्ये बहुसंख्य लोक कुंडलिनी विज्ञान या विषयाबद्दल उत्सुक असतात. पुण्याला पाठवलं होतात तुमची कुंडलिनी जागृत करायची आहे, त्यांनी यावं इथं नावं लावायची आहे, पैसे देऊन देतात. दादा म्हणायचे कुंडलिनी काय मेलेली देऊन पाठवायचं का देवानी जागृत करायला? कुठलंही देहामध्ये असं माध्यम दिलं नाही आहे की ते जागृत करावं. म्हणजे म्हणजे ह्याचा अर्थ काय? तर आम्ही बरोबर बसलेले आहेत, एक गृहस्थ यायची आहे, जाऊन कुंडलिनी जागृत करून घेणार आहे, तिथं बसायची हॉलमध्ये बसायचे 5 मिनिटांनी का 5 मिनिटांनी जास्त काय का झालं होतं ती जे कुंडलिनी जागृत आले त्याच्यामध्ये सगळ्या ह्याच्यात विसंगती झाली. मग दादांच्याकडे आले, दादा म्हणाले कुंडलिनी जागृती तुम्ही करायला गेला, म्हणजे जास्तीची नको असलेली शक्ती दिल्यामुळे सगळं व्यवस्थित असताना त्याच्यामध्ये काहीतरी शक्ती घालून बिघाड केला. कित्येक दिवस होतं नंतर मग त्यांना ते निराकरण सांगितलं झालं बरं सांगितलं असं बाहेर चालतं. मग दादानी काय सांगितलं कुंडलिनी विज्ञान म्हणजे काय ते बघा. जगतामध्ये बहुसंख्य लोक कुंडलिनी विज्ञान या विषयाबद्दल उत्सुक असतात, परंतु तेवढेच या विषयाबद्दलचे अज्ञान आहे. अज्ञानच आहे. परमेश्वराने आम्हा मानवांना निर्माण करते वेळी कोणतीही माध्यमे उदित करावी असे कार्य आपणासाठी ठेवलेले नाही, सगळं बरोबर करूनच दिलंय. असे जर असते तर आपण जन्माला येऊन सज्ञानी झालो नसतो. तेव्हा कुंडलिनी जागृत करावयाचे आहे असे जे लोक म्हणतात याबद्दल अज्ञान खूप आहे. जीवन 8 दिशेला आहे, त्यापैकी 1 दिशा ज्ञात आहे, बाकीच्या 7 दिशा अज्ञात असतात. त्या गुरुकृपेने ज्ञात होणे म्हणजे कुंडलिनी जागृती होय. देहामध्ये असंख्य रक्तवाहिन्या आहेत, त्यापैकी 3 नाड्या म्हणजे इडा पिंगळा आणि सुषुम्ना या हो. इडा म्हणजे गतजन्म, ही म्हणजे पिंगळा आणि सुषुम्ना म्हणजे पुढील जन्म, अशा त्या 3 नाड्या अशा पाठी असतात. इडा पिंगळा आणि सुषुम्ना ह्या नाड्या जीवनामध्ये प्रमुख असून त्यांच्यामुळे पचन श्वसन व रक्ताभिसरण या 3 क्रिया जीवनात अव्याहत चालू असतात. ते कार्य होण्यासाठी मनुष्याला आपणहून काही एक प्रयत्न करावा लागत नाही. बोलतोय इकडे चाललंय श्वसन चालू लक्ष ठेवून आता श्वास घेतला आणि सोडला असं आहे का? ज्या जेवढुपारी जेवलेला आज चाललंय आणि रक्तभिसरण पण चालू आहे, सगळं चालू आहे, तुम्हाला काही कळत नाहीये. म्हणजे पचन श्वसन रक्ताभिसरण या 3 क्रिया जीवनात अव्याहत चालू असतात. ते कार्य होण्यासाठी मनुष्याला आपणहून काही एक प्रयत्न करावा लागत नाही. त्यामध्ये जर आपल्या आचार विचारामुळे बिघाड झाला
तर आपण त्याला आजारपण असे म्हणतो व त्यावर आपण औषध चालू करतो. पूर्वीच्या काळी असे आजार जर झाले तर औषधोपचार न करता प्रथमतः लंघन करी. म्हणजे जो लंघन करतो का आपण बरोबर विषय आला म्हणजे या मार्गामध्ये जेवणाबद्दल अतिशय नियम आहे. चांगला एकदम सुपीरियर जेवणाचा अनुभव घ्यायचा असेल तर बाबांनी सांगितलंय एक आठवड्याचा काय करा निश्चित आहार. निश्चित आहारचा चार्ट म्हणजे काय रविवारी काय खायचंय सोमवारी मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार तर रविवारी समजा भाकरी आणि पिठलंच खायचंय तर मला आता जेवायला बघा होऊन दे काढायचं मी काय सांगायला पाहिजे भाकरी आणि पिठलं करत असेल तर मी येतो नाही तर नाही सांगतो का मी श्रीखंडपुरी म्हटलं हा तसं सोमवारी याला निश्चित आहार म्हटलाय ज्या दिवशी जे खायचं ह्याच्यामुळे ह्याचा ऍडव्हान्टेज काय वासना वाढत नाहीत म्हणून आपण करायला प्रयोग केला होता. एकच जेवण ठेवल्यावर पहिल्या दिवशी जेवायला उठले सगळे दुसऱ्या दिवशी माहीत होतं सगळं तिसऱ्या दिवशी मुलाखत झाली आता उठा म्हटलं तरी उठत नव्हते कारण का ती ही भाजी काय ती माहीत आहे चपाती तयार भात आमची आणि म्हणून म्हटलं इथं तुम्ही जे येता ते ज्ञान ग्रहण करता येता का जेवणा करता येता हो शेवटी गोड काय आहे आज काय म्हणजे काय त्या वासना तुमच्या सगळ्या जाऊन त्याच्यात वास राहायला पाहिजे. गरजेबद्दल जगण्यासाठी अन्न खायचं आहे म्हणून अंतपदामध्ये माधुरी आहे आणि ती कर पात्री म्हणजे हातात मावळ तेवढं खायचं इथं पातेल्यात मावळ तेवढं खाणार परत मिळ म्हणून प्रगती होत नाही. पूर्वीच्या काळी असे आजार जर झाले तर औषधोपचार न करता प्रथमतः लंघन करी जेवण बंद करायचं म्हणजे जो आजार आहे तो आपोआप बरा होत असे पण आज लंघन किंवा उपवास किंवा केला जातो जेव्हा आपली अन्न सेवन करण्याची इच्छा नाहीशी होऊन पोट बिघडते तेव्हा नाहीलाज असतो बंद करायचं. त्याआधी आपण पोटाकडे लक्ष न देता ती मोठ आहे असे समजून अन्न सेवन न करता नुसते आत ढकलतो व त्यामुळे पचन क्रिया बिघडते व अन्न पचन होत नाही. त्यामुळे रक्ताभिसरण जरी झाले तरी रक्त शुद्ध न होता त्या रक्तात अधिक बिघाड म्हणजे कार्बन डायऑक्साइड निर्माण होतो व नंतर श्वसन क्रिया ही जेवढी पाहिजे तेवढी होत नाही. म्हणजे पचन बिघडलं की श्वसन आणि रक्ताभिसरण सगळं म्हणजे तिन्ही क्रिया बिघडल्या त्यामुळेही नको ते रोग उदाहरणार्थ दमा क्षय रक्तक्षय रक्तदाब हृदय विकार इत्यादी उद्भवतात. यासाठी जरी औषधोपचार केला गेला तरी आपले शरीर निकोप न राहता केवळ औषधाने आपण जगतो. यासाठी कुंडलिनीचा अभ्यास करणे आवश्यक आहे. मी असे लोक बघितले ते वेगवेगळ्या ज्यास बसायच्या आधी 35 गोळ्या 35 म्हणजे गोळ्यावरच जीवन एक जेवणच रोज 35 गोळ्या आणि पैशाचं बघा आणि त्या प्रत्येक गोळीचा इफेक्ट बघा म्हणून त्याला कमी खाल्लं तर काय बिघडतंय उलट कमी खाऊन बघा इतकं ऍक्टिव्ह वाटतं. आम्ही जातो ते जेवायला गेलं की आम्हाला हसतात लोक भाकऱ्याकरांनी वाऱ्यावर वास घ्या म्हणतात. एक पोतं दोनदं आम्हाला एक पोतं दोनदं वर्षभर पोतं ती भाकरी पडायला येणार बाई म्हणाली आमच्या घराला एक वर्षाला चार पोते दोन लागतात तुम्हाला एक पोतं लागतात तुम्ही काय हो काय खाता का नाही म्हणाले. दहा माणसात आम्हाला दहा माणसं सात माणसं असली दहा पोळ्या सकाळ संध्याकाळ पोतात म्हणून लोक आम्हाला हसतात काय तुमचं जेवण म्हणतात काय तुमचं जेवण बघा ना चहा सुद्धा तेवढा घेतो मी दोन्ही वेळा एवढा चहा घेतो नकोच वाटतंय जास्त जरा खाल्लं
की एकदम सगळं अपसेट होत आहे. दीड पोळी मी उद्या नाही पुढच्या बुधवारी नक्की, आता मी आठवणीने पोळी आणून तुम्हाला दाखवतोच. ते गोविंदाचा गणेशचा मामूलचा एकच घात होणार, ते समाधान नुसतं. एवढी मोठी पोळी बघायची तेवढं खाऊन आता मी आहे धडक, तुमच्यापेक्षा ऍक्टिव्ह आहे. मग तुम्ही जरा कमी खाऊन बैठले तर काय बिघडेल? तुम्ही आम्हाला काय तुम्ही खायला घालता का? करून तरी बघा, इतकं बरं वाटतं, फ्रेश वाटतं, प्रत्येक कामात हे वाटत. मानवाचे शरीर पंचभौतिक तत्वांनी निर्माण झालेले आहे. ते वैवकाश जरी बाह्य देह दिसला तरी अंतर्गत कार्य इतके विलक्षण आहे की तो विचार केल्यानंतर मती गुंग होते. देहाची प्रामुख्याने तीन द्वारे आहेत. नीट आहे का? अगदी विषय मस्त आहे. ज्यांच्यामुळे अंतर्गत कार्याला चालना मिळते ती तीन द्वारे म्हणजे डोळे, कान व जिव्हा. ही तीन माध्यमे जर आपण आपणास नसती तर आपण जगलो नसतो. या तीन माध्यमांचा संबंध इडा म्हणजे कान, पिंगला म्हणजे डोळे व सुषुम्ना म्हणजे जिव्हा ह्या नाड्यांशी आहे. या नाड्या शरीरामध्ये पाठीला जो कणा आहे त्यामध्ये वेणीच्या रूपाने अस्तित्वात आहे. त्यांचा संबंध शरीरातील मोठ्या व लहान मेंदूशी आहे. त्यामुळे आपण चलनवलन करीत असतो. अशांचा योग्य वापर केला गेला तर आपल्या कुंडलिनीचा सदुपयोग आपणास होईल. अन्यथा खाणे पिणे, कपडा लत्ता, ऐषाराम यातच जीवन व्यतीत होईल. तेव्हा साधकाने जी संपत्ती देवाने दिली आहे ती म्हणजे डोळे, कान व जिव्हा यांचा योग्य तो वापर केल्यानंतर हा अनुभव आपणास येईल. म्हणून जास्त मोबाईल बघायचं असायचं नाही, जास्त टीव्ही बघायचं नाही, डोळे बाद होतात. डोळे बाद झाले कमी दिसायला लागलं की रंग सूर्यप्रकाशाचा रंग कमी धारण व्हायला लागतो. रंग कमी धारण झालं की कायावाच्या मनाचा बॅलन्स होतो. म्हणजे सगळं आपणच करतो. हे ज्ञान झाल्यानंतर मग आपण कसं वागायचं ते ठरवता येतं की नाही? म्हणजे जीवनाबद्दल ज्ञान होतं का? भरपूर खायचं, भरपूर सिनेमा बघायचा, भरपूर टीव्ही बघायचा, नको ते काहीतरी ऐकायचं आणि त्याच्यावर विचार करायचा. सगळं पेपरवर विचार की अमुक झालं तिथं टोळी झाली आणि झाली त्यांची टोळी झाली, तुझं काय झालं? टीव्ही बघताना त्याने काय काय चाललं ते दाखवत असतात. आता रात्री तुम्ही झोपल्यानंतर अगदी मनुष्य तुमच्या बंदूक मारायला येऊन तुम्हाला मारायला येतो, अंगावर आला ते एकदम तुम्ही घाबरून उठता आणि बाजूचे झोपलेले असतात, म्हणजे ते खरं असतं का? तसंच हे पण ते खरं समजून सगळं जीवन आपण काय करत? व्यर्थ घालू. हे शिकण्यासाठी गुरुमार्ग आहे. हे सगळं समजून घेण्यासाठी ज्ञानी व्हायचं आहे. माझा स्वतः थिएटर होतं तर कधी जाऊन आत बसत नव्हतो मी. बाराचं बुकिंग झालं, जेवण करून यायचं थोडं घरात ना, आणि खोलीत जाऊन 6 पण हिरत बसायचं. सांगायचे भारी पिक्चर आहे म्हणे. पिक्चरशी काय संबंध नाही, त्याचं ऍडव्हान्टेज एवढं झालं. मी नोकरी करत असतो तर मला लिहिणं झालं नसतं हे. मला कोणी विचारत नव्हतं, मालक होतो म्हणून मी जाऊन आत बसत होतो आणि 2 भाऊ बघत होते आणि चांगलं काम करतो म्हणून ते मला स्कोपही देत होते. नाहीतर आज ही 8 सिनेमाची पुस्तकं लिहूनच झाली असते. 11:30 बुकिंग झालं की 12:30 जायचं, ते संध्याकाळी 6:30 लिहित बसायचं. तेव्हा जर मी असा जर विचार केला नसता तर आज तुम्हाला पुस्तकं बघायला मिळाली नसती. म्हणून वेळीत जाग व्हायचं. तुमच्या एवढाच होतो मी. मलाही सगळं होतं. सगळे मालक म्हणून सलाम करायचे, तिकीट मागायचे, अमुक करायचे. पण त्याच्यापासून मी कसं वेगळं राहत म्हणलं, म्हटलं हे काही कामात नाही. सेमिनारचे पुस्तक ऐकून आल्यानंतर मी आणखी जरा पर्टिक्युलर जायचं, थोडंसं जेवण करून यायचं. एक दिवस माझं आणि तर वादे झाले. तुम्ही किती कमी जेवता, उद्या आजार पडला तर काय होईल? जेवलं की झोप यायची. हे अनुभव आहे म्हणून मी सांगतो तुम्हाला. थोडं जेवायचं, जायचं, बुकिंग झालं की तिथं लिहायला बसायचं. ते 6:30 असं लिहून 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 शेवटी रिपोर्ट काम करेन ना. त्यावेळेला अशी फ्लुएंट पेन नव्हती, ती हार्ड अशी दाबून घ्यायला लागायची. सत्या सेमिनारच्या 2 वाजे सपेन पडायचं. शेवटी मला बेळगावला घेऊन गेले SV पाटील.
आणि तिथं दाखवून आणलं ते म्हणजे काय फार डॅमेज झालं नाही आहे म्हणजे असं करा ना हे व्यायाम करायचा किंवा बोटात पेन्सिल करायची असं करायचं आणि पुन्हा इकडे असं असतं एक 25-26 करायचं मग तो हात नीट झाला मी जेव्हा जात नव्हतो कुठे जेव्हा गेला घासच पडायचा हे आणि हे बोट बांधत झालो म्हणून वेळी सावध व्हा पुढं पुढं बघू आणि पुढं बघू काय नाही करिता तनुता भरसा कैसा होशी निश्चिंत असं माहिती पण पुढं काय बघणार उद्याचा भरसा नाही मागे गोष्ट सांगते होती भीम धर्मराज न्यायाला बसला होता आणि जेवायची वेळ झाली ते निघाले उद्या म्हणाले एकाला प्रश्न विचारला त्याला तेव्हा भीमाने घंटा मारली ते म्हणले काय झालं कोण आला नाही म्हणा मीच आलो उद्यापर्यंत मी शिल्लक जिवंत राहणार आहे का बुद्धी झाली येऊन बस आणि मला बोलव त्याला असं आहे इतकं जर जीवन अनिश्चित आहे तर आपण कशावर होता आज माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव असा आहे दादा सांगतात की मी गेल्या 50 वर्षात सिनेमा नाटक टीव्ही पाहिला नाही व पाहतही नाही जे मी वाचतो ते सुद्धा संत वाङ्मयच असते मी फक्त शास्त्रीय संगीत ऐकतो वर्तमानपत्र सुद्धा मी वाचत नाही बघा आणि वर्तमानपत्र एक बातमी सरळ नसते उघडलं की सगळं निगेटिव्ह म्हणून दादा म्हणाले सकाळ सकाळी पेपर वाचूच नका त्यामुळे फालतू चर्चा करण्याचा प्रसंग माझ्यावर येत नाही मी जेवण जेवतो ते जेवण तुम्ही कुणी सुद्धा जेवणार नाही त्याला हातच लावायचा नाही एवढे सात्विक असते व आज अनेक वर्षे दीड पोळी व अर्धी वाटी भात एवढाच आहार मी घेतो त्यामुळे माझी तिन्ही कारणे निसंकोच कार्य करीत असतात पचन श्वसन आणि रक्ताभिसरण हे बंधन मी स्वतःला का घालतो तर या तीन माध्यमातून जी शक्ती अनाठायी खर्च होत असते ती मी कार्यार्थ वापरत असतो असे जर तुम्ही केले तर तुम्हाला स्वतःचे प्रश्न सोडविता येतील तुमचे प्रश्न तुम्हाला सोडवता येतील व दुसऱ्यालाही मदत करता येईल अवघड आहे ना तुम्ही सगळ्या एवढ्या नारळ सुपारी ठेवून सांगत असताना आम्ही कशाला करायचं काल 24 ऑगस्ट 1989 रोजी परमपूज्य श्री साईबाबा यांचे आगमन झाले व त्यांनी आपणा सर्वांना आशीर्वाद दिला आहे तेव्हा भवितव्यात या तीन माध्यमांचा गैरवापर न करता देहामध्ये इडा पिंगला सुषुम्ना यांचे कार्य उदयास यावयास पाहिजे म्हणून मी सांगत होतो इथे ठेवले ते नुसतं चहा आणि बिस्किट द्या एक दिवस तिथे एक दिवस हे मग तिथं चालू होतात पुढच्या बुधवारी काय आहे ढोकळा हा त्याच्या पुढच्या बुधवारी त्याच्या पुढच्या बुधवारी गणेश येतो मोदक आवडतात म्हणून मोदक म्हणजे लक्ष कुठे जातं हे उपयोग नाही ते आता सुद्धा गुरुपूजन ठीक आहे गुरुपूजन झाल्यानंतर प्रसाद कुठलाही घेतला ते तेवढाच आहे आता जेवणं म्हटलं सुरू झालं बघा मेनू काय असेल त्याची म्हणजे लक्ष कुठे गेलं या मार्गामध्ये चुकी या मार्गामध्ये जेवणावर भयंकर कंट्रोल आहे म्हणजे तरच काय होईल आपल्याला माहिती झालं तर लॉंग लाईफ जर असेल 70-80 आता 80 वर्षापर्यंत आलं म्हणून 10 वर्षात तुम्हाला काय ते सांगू शकलो 60 सगळं गाशागुंडाला असत तर मुंबई फाजाबंदे गुलबुर्ग येथे त्यांना 80 वर्षे गुरुजी सांगितलं दख्खन में जा और कार्य करो 80 वर्षे लग्न केलं आणि त्यांना तेवढी 20 मुलं झाली त्यांनी कार्य केलं आणि 100 वर्षे समाधी घेतली आणि सगळी जी मुलं जन्माला आली ती सगळे सत्पुरुष सगळे समाज आहेत तिथं 100 लोकांच्या मग असं काहीतरी कार्य करूया ना मेला बरं झालं चला देहामध्ये इडा पिंगला सुषुम्ना यांचे कार्य उदयास यावयास पाहिजे म्हणजेच कुंडलिनी जागृत झाली असे म्हणता येईल अन्यथा कुंडलिनी असून सुद्धा नसल्यासारखे आपण आज जगतो आहोतच
अशासाठी डोळे कान व जिव्हा यांचा अतिरेक न करता जीवनात राहिलेला वेळ नामस्मरण व चिंतन करण्यात जर व्यतीत करते झालात तर विश्व शांती होण्यास विलंब लागणार नाही। आता मुलं दोन झाल्यानंतर वासुदेव काय आपल्याला बोलत होते हे लक्षात येतं का नाही? हा तसं बाबा बोलताय ते केव्हा लक्षात येईल? आणि आलं पाहिजे त्यांची तळमळ बघा, लाखो वर्ष झाली तरी अजून लोकांच्यासाठी खालती येऊन ते लोकांना मार्गदर्शन करतात। मी सांगितलं की मुलाला जेव्हा नेऊन ठेवलं तेव्हा ह्याला कळलं की आपल्या बापाला आपल्याबद्दल काय वाटतंय। विमोचन साधना इहलोक व परलोकाचा विचार। म्हणून जास्ती टीव्ही बघायचं नाही, डोळे बांध होतात, सारखं मोबाईल घेऊन बसायचं नाही रात्र दिवस। हे मुलं जर करत असतील, मुलंही चालू काही कमी नाही तर आधी झोपतो म्हणतात, पांघरून घेऊन आप खेळत बसतात। तेव्हा तुमचं काम आहे की ते मोबाईल काढून घ्यायचा, नाही तर डोळे बांध झाले की सगळं बांध होत जात आहे। आणि कंट्रोल गरजेपुरचं अन्न, दहा वेळा सांगून झालं गरजेपुरतं खातच नाही, डेकर आला की म्हणून सांगितलं असं टेबल करायचं, डेकर आला की टेबल वरतीच गेलं पाहिजे। जीवन नाही मिळणार नंतर फुकट, आणि केव्हा तरी पुढे पश्चाताप झाला काय उपयोग वेळ गेल्यानंतर? बघू कार्य करायचं कार्य करायचं म्हणून लग्न नाही केलं, आणि साठ्या वर्षी उपरती झाली, आता साठ्या वर्षी याला मुलगी देणार कोण? कळतं की नाही? विमोचन हा शब्द उच्चारल्या बरोबर अंगावर थरकाप उमटतो। कुणीही ह्या था जाताना आतापर्यंत सगळे मार्ग आहेत ते तिथपर्यंत आल्यावर बाजूला झाले। मी याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला गोष्ट सांगितली आहे, कोणाचे ते कोण बिडकर महाराज होते, एक मनुष्य जीव द्यायला आला हे साधना करत होते। तो का जीव द्यायला आला तर त्याला वयाच्या सातव्या वर्षापासून मुळवारीचा त्रास होता, एवढं रक्त जायचं, मोठा झाला आलं झालं तर आपलं कापड लावून ऑफिसला जायचं, आल्यावर कंटाळवणच की असं झाल्या 60 वर्षी त्याला म्हणलं नकोच नको म्हणाल तर जीव देऊया गेला। तर त्या बिडकर महाराज म्हणाले जीव देऊ नको, तू खाली जा पाणी घेऊन ये आणि तुझी व्याधी मला दे, म्हणून त्यांच्या हातात पाणी सोडलं, त्यांनी ते पुढे 20 वर्ष भोगली। असं एका माणसाची व्याधी त्यांनी 20 वर्ष भोगली। आता इतके कामकाजाला येणाऱ्यांचे व्याध्या आपण भोगायच्या, जागेवर हो का आपण? म्हणून दादाने विचारलं, दादाने सांगितलं की विमोचन करायचं म्हणता एक बाधा काढली की एवढं भांड्यावर रक्त पडायचं। तर म्हणाले तू काय काळजी करू नकोस, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। म्हणून दादाने ते विमोचन सिद्ध केलंय, विमोचन नको असलेलं दूर काढायचं आणि त्या हृदयाला जागे म्हणजे दीक्षा म्हणजे गुरूंची शक्ती भरायची। समजलं? विमोचन हा शब्द उच्चारल्या बरोबर अंगावर थरकाप उमटतो। काय काय करतात दादा असे बसले ते दात बघत, विजय इकडे म्हणाले आज दात काढायचे, ते कोण आले होते ते त्यांना त्यामुळे तुम्ही हाकलं देणार ना म्हणून त्याने असं सोडू घ्यायचं। विजय म्हणाला काय मी सांगतो ना तेवढा ऐक, म्हणा येऊन गेला दात करून आल्या दादा आरशात बसतात म्हणतात अरे माझे दात कोणी काढली असे अनुभव। यासाठी अशी ही अत्यंत बिकट अशी साधना आहे, यासाठी गुरुमार्गात किंवा अन्य ठिकाणी या साधनेच्या वाटेला कोणीही जात नाही, कारण हे साधन साधकाला जर सिद्ध करता आले तर जगाचे कल्याण होईल, नाहीतर साधकाला प्राणास मुकावे लागेल। इतकी ही प्रखर साधना आहे। हे साधन करीत असताना दोन्ही जगांचा प्रथमत विचार करावा लागतो, पहिले जग म्हणजे इहलोक, दुसरे जग म्हणजे वरती आहेत आणि त्यांची तुमच्यापेक्षा शक्ती जास्त आहे म्हणून ते काही करू शकतात। प्रथमत इहलोकाचा विचार करूया, जे कोणी दुःखी आहेत त्यांच्या दुःखाचे कारण त्यांचे कर्म अनुकूल असत नाही व त्यासाठी त्यांना जी सेवा आपण सांगतो त्याआधी त्यांच्या देवदेवतांचा आशीर्वाद आपल्याला घ्यावा लागतो, म्हणजे कुलस्वामिनी आणि कुलस्वामी, आणि हा आशीर्वाद दाखण्यासाठी
प्रत्येकाने घरी नवरात्र वगैरे कुलधर्म कुलाचार कुलोपासना हे नीट करायला पाहिजे. ते कोण करताय म्हटलं की आमच्या मोठ्या घरात करतात म्हणून सांगतात. कुलस्वामी आणि कुलस्वामी म्हणजे ऋषीमुनींनी व्यवस्थित म्हणून सगळी तरतूद केली आहे पण ती करायची नाही. काही हे न करता लॉटरी लागावी आणि मी आराम राहावं एकच शक्य आहे. उदाहरणार्थ एखाद्याने आपल्या घराण्याचा कुलधर्म कुलाचार 12 वर्षे केलेला नसतो त्यामुळे तो कार्य केंद्रावर येऊन आपण दुःखी आहोत असे सांगतो. त्यावेळी त्याचे दुःख निवारण व्हावे म्हणून जो प्रसाद 11 आठवडे पूजनास दिला जातो ते पूजन तो करीत असताना त्याच्या देवदेवतांनी हे निराकरण मान्य करावे लागते. म्हणजे त्यांचे दुःख हा दैविक कोप असे म्हणता येईल. त्या केव्हा मान्य करतील? सांगणाऱ्याला देवदेवता प्रसन्न असल्या म्हणून दादाने एवढ्या सगळ्या देवदेवतांना प्रसन्न करून घेतलं आणि मग कार्याला हातात. दुसरी बाजू एखादा मनुष्य दुःखी आहे इतका की त्याला सुख देण्यासाठी त्याच्यापाशी अनुकूल कर्म शिल्लक नसते. अशा वेळी गुरुना जरी दुःख भोगावे लागले किंवा हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या तरी गुरुभक्तांचे कल्याण व्हावेस पाहिजे. तिसरी बाजू जो मनुष्य दुःखी आहे तो पूर्वजन्मी जर अन्य धर्माचा असेल व ह्या जन्मी त्याचा धर्म भिन्न असेल तर ह्या जन्मी अनेक देवदेवतांचे पूजन करून सुद्धा त्याचे फल त्याला मिळत नाही. यासाठी गुरुना आपल्या साधनेतून त्याचे जीवन दत्तक घेऊन त्याला सुखी करावे लागते. कोण आहे का असं का? असे करण्यासाठी साधकाची पुण्यही खर्ची पडते. आज ह्या जगात असे कोण आहे की जो दुःखी आहे त्याच्यासाठी आपली पुण्यही खर्च करेल? एक वेळ पैशाने मदत करता येईल पण स्वतःची पुण्यही कुणीही खर्च करणार नाही. यासाठीच कुणीही साधक या मार्गाचा वाटेला गेलेला नाही. विमोचनाच्या या विधीला कर्म विमोचन असे म्हणतात. दुसरा भाग म्हणजे जे कोणी आत्मे मरणोत्तर जीवनामध्ये इहलोकात पिशाच्यांच्या रूपाने वावरत असतात त्यांना मुक्ती देणे किंवा सद्गती देणे त्यामुळे तो जीव पुढच्या जन्मासाठी पुढे जातो. अशा वेळी जो कोणी आत्मा इहलोकातून मुक्त करावयाचा आहे त्यासाठी परलोकामध्ये त्यास जागा पत्ता असावयास पाहिजे. तो आत्मा उत्पत्ती स्थिती लय या सृष्टीतील 3 अवस्थेत बद्ध आहे. आता जे वाचताय ते याच्याबद्दल वाचताय. पहिलं कर्म विमोचन सांगितलं. त्याची जर गुरुकृपेने मुक्तता झाली तर त्याच्या जन्माचे स्थित्यंतर म्हणजे विमोचन करता येते. नाहीतर अनेक जन्मपर्यंत तो आत्मा इहलोकात तिष्ठत राहतो व बाधक म्हणजे पिशाच होऊन लोकांना शारीरिक व मानसिक भोग भोगावयास लावतो. यासाठी प्रथम गुरु आज्ञेने नुसते साधन सिद्ध करून म्हणजे बाधा काढून चालत नाही तर वरच्या म्हणजे भू भुवः स्वहः महः जनः या लोकावर सत्ता असावयास पाहिजे. म्हणजे तो आत्मा आपल्या कर्मानुसार पुढील अवस्था प्राप्त करता होईल. काही आत्मे ज्यांच्या मरणोत्तर जीवनानंतर इच्छा वासना शिल्लक राहिले आहेत किंवा ज्यांनी धर्मबाह्य आचरण केलेले आहे त्यांच्यासाठी शास्त्रात नारायण नागबळी त्रिपिंडी इत्यादी विधी सांगितले आहेत.
परंतु हे विधि करण्याने तो आत्मा मुक्त होत नाही, कारण आज हे विधि करणाऱ्यांचे व या विधींचे पावित्र्य शिल्लक राहिलेले नाही, केवळ बाजारी स्वरूपात हे विधि केले जातात, त्यामुळे ते आत्मे मुक्त व्हायच्या ऐवजी या विधीने अधिकच बद्ध होतात व पुन्हा जगताला त्रास देत असतात। हे सर्व विधी करीत असताना ज्या जीवात्म्याला मुक्तता मिळते त्या विधीला मोक्ष विमोचन असे म्हणतात। कर्मविमोचन झालं, मोक्ष झालं। तिसरी अवस्था अशी आहे की गुरुमार्गी होण्यापूर्वी भक्ताचे विमोचन करणे भाग आहे, कारण जो जन्म झाला आहे त्यामध्ये कर्माधीनता असल्याने तो विकसित नाही, त्याला प्रथमतः विकसित करणे व विकसित झाल्यावर त्याला योग्य त्या दीक्षा देऊन त्याला मानव करणे। पहिल्यांदा आहे तो मनुष्य आहे, म्हणजे काय दोनच कोश आहेत। मानव झाला की पाच कोश, खाणापिना इतर बनना अन्नमय आणि प्राणमय म्हणजे मनुष्य, आणि मग त्याला विकसित त्याला पाचवी कोश झाले, आत्मा झाला की तो मानव झाला ज्याला मन येते। म्हणजेच प्रथमतः जन्माला येते वेळी तो जीव म्हणून येतो, पण त्यानंतर गुरु संस्काराने त्याचा आत्मा बनतो। जीव म्हणजे दोनच कोश, त्याचा बदल त्यानंतर होऊन जीवात्मा होतो। तेव्हा मनमय पक्षाची धारणा होते तीन कोश, आणि जेव्हा आत्मा होतो तेव्हा पाच कोश। असा आत्मा झाला आणि मरून गेला तर पुन्हा जन्म आहे त्याला, आणि न आत्मा होता तसा तुम्ही गेला तर पुनरावृत्ती आहे टेस्टेड करायला, पुनर्जन्म आणि पुनरावृत्ती मिळेल। खरं समजला? यासाठी गुरुंना केवढे दिव्य करावे लागते याची तुम्हीच कल्पना करा। नुसते गुरु करणे हे सोपे आहे, परंतु जगाचे गुरु होणे ही सोळावरची पोळी आहे, हे भक्ताने विसरता कामा नये। आज जगतामध्ये जे गुरु म्हणून आहेत ते गुरु लोकांना फसविण्याचा सोपासा मार्ग अनुसरताना दिसतात, यापेक्षा योग्य गुरु भेटेपर्यंत सबुरी वाचन कर्म व जन्म जन्मांतर हे दोन ऋणानुबंध असतात। कर्म आणि आत्मा जन्माला आल्यानंतर त्यात अधिक दोन ऋणानुबंधांची जोड होते, ते म्हणजे मातृ पितृ व इतरेजन। देवाधिक ऋणानुबंधाचे वलय त्याच्यापासून दूर असते, ते नित्य उपासनेतून व गुरु आज्ञेने शिकविलेल्या साधनेतून जोडावयाचे असते। ही जोड करून घेण्यासाठीच आपल्याला तीन प्रतिमा देण्यात आल्या आहेत व इहजन्मी नव्याने प्राप्त केलेल्या ऋणानुबंधातील प्रतिकूलता आपल्या नित्य साधनेच्या आड येऊ नये म्हणून या ऋणानुबंधांचे कर्मात रूपांतर करून त्यांना कार्यार्थ गुरुकृपा प्राप्त करून दिली आहे। म्हणून अमावास्या पौर्णिमेला अनुष्ठान लावायचं आहे। हे जे हे अगतूक ऋणानुबंध आहेत ना, याचं रूपांतर कर्मात करून ते आपल्या जन्मकर्माशी जोडून द्यायचं। म्हणून मी मागे तुम्हाला उदाहरण देत होता, हे दोन ऋणानुबंध कसे आहेत, गावाबाहेर जागा आहे, इन्कम काही नाही, पण त्याचा टॅक्स आपल्या पगारातून करतो म्हणून नेहमी कमतरता। पण ह्या जागेला काय केलं, माती टाकून त्याच्यातनं जर इन्कम यायला लागलं, समजलं? म्हणून ह्याचं कर्मात रूपांतर करून तुम्हाला त्या कर्माला जोडून द्यामुळे आता कर्म आपल्याला व्यवस्थित, पहिल्यापेक्षा जीवन व्यवस्थित आहे का नाही आहे, आता कर्म कमी पडत नाही आहे। हे ओळी वाचायला बरं वाटतं, ह्या जर एक्सप्लेन नाही केलं तर काहीही कळत नाही, नुसतं वाचता वाचता झोप यायला लागती, कारण काय चाललंय तेच कळत नाही। ऋणानुबंधांचे कर्मात रूपांतर करून त्यांना कार्यात गुरुकृपा प्राप्त केली, आणि तुमचे देवाधिक ऋणानुबंधाचं काय केलं, गुरुकृपाशीर्वाद। समजलं?
म्हणून या ऋणानुबंधाचे कर्मात रूपांतर करून त्यांना कार्यार्थ गुरुकृपा प्राप्त करून दिली आहे. हा विधी जरी सोपा वाटत असला तरी प्रत्यक्षात हे दिव्य साधन फक्त श्री गुरुच करू शकतात. या साधन सिद्धतेला कोण कोण आलं रे? इतरे जणांमध्ये कोण कोण आलं? कोण नाही आलं? पार्टीला जाऊया म्हणा काय? पार्टी गेलं नाही आणि पैसे दिले, यांनी पैसे बुडवले, त्यांनी आज काय करतो? इतरे जण ते ऋणानुबंध जोपर्यंत पूजेल या म्हणून जरी सांगितलं ना, उद्या गणपतीची पूजा आहे, सगळे जण या असं म्हणा तुम्ही हो म्हणता, आणि त्यातले येत नाहीत ना ते येत तोवर तो ऋणानुबंध तुमच्या मागे असतो. म्हणजे काय? कोण दादा म्हणाले ज्या शक्य आहे त्यांनी असं बोला. मिनटा मिनटावरती आपण बोलतोय, त्याच्यातनं काय निर्माण होतंय आणि ते भोगायला लागतं आणि आम्ही काहीच किरण नाही. मग हे कोणी केलं? हे जेव्हा दादाने सांगितलं तेव्हा म्हणून शक्य असेल तर करा, शक्य असेल तर करा, या असं म्हणायचं. तुम्ही या आणि ते नाही आले दहा जणातले पाच, ते पाच जण हेच तर तुम्ही जन्माला येतं, ते हेच तर पाठ बघत आहे. गणपतीला संकट केवळाचे एकवीस संकट चाकरीन म्हणजे अमुक नाही, पाच संकट काही काम इकडे तिकडे हलत नाही, सोडून द्यायचं. तेव्हा थंड बसायचं, सकाळी उठून ओंकारसाना करायची, जे येईल त्याला पुढे जायचं आणि गप्प बसणे याच्याशिवाय, म्हणून त्याचा अर्थ श्रद्धा आणि सबुरी आहे. समजलं का? पहिली साधना करायची आणि गप्प, ज्या अर्थी काम होत नाही त्या अर्थी सत्कर्म कमी पडतं, ते जोडेच तोवर गप्प बसायचं, नाही तर उड्या म्हणून काय करता, नंतर गप्प असतात ना. या साधन सिद्धतेलाच ऋणमोचन असे म्हणतात. जीवनामध्ये एखादे धर्म भाई यांनी पैसे पडले असले का जन्मात, मी काहीतरी केलं असलं, खून केलं असलं, ते सगळे एकाच कुटुंबात येतात. बघा, सगळे एकमेकाच्या ओरावर बसतात, एकमेकाचं पटतच नाही, ते एकमेकाचा सूट घेण्यासाठी येतात. आत्ता गुरु भेटले आहेत म्हणून सगळ्यांचे ऋण असे, नाही तर पहिले कसे होते? जीवनामध्ये एखादे धर्मबाह्य कर्म आपल्या हातून घडते व त्याबद्दल जेव्हा पश्चाताप होतो तेव्हा आपण प्रायश्चित्त घेतो. असे प्रायश्चित्त सदैव घेऊन चालत नाही. प्रायश्चित्त हे जीवनात एकदाच घेता येते. इथं काय नाही काय, तुम्ही काय प्याल्यावर काही दहा रुपये दान करा, रोज प्यायचं आणि दहा रुपये दान करायचं, म्हणजे प्रायश्चित्त झालं का? एकदाच. त्यासाठी सूज्ञ मानवाने कर्म करण्यापूर्वी विचारपूर्वक कृत्य करावे. जन्माला येऊन याप्रमाणे आपले जीवन व्यतीत करणे म्हणजे सुख शांती समाधानाचा अभाव असणे. यामध्ये अनेक प्रयत्न करूनही लाभ मिळत नाही, कारण विमोचन झालेले नसते. विमोचन झाल्यावर ऋणानुबंधात बदल गुरु करतात. दोनच ठेवतात, जन्म कर्म आणि जन्मानंतर याचं कर्मात रूपांतर करून जोडून देऊन देवाधिक म्हणजे कृपाशीर्वाद देतात, म्हणजे स्वच्छ झालं. जशी परलोकात अवस्था होती आत्मा आणि कर्म, तशी ती लोकांना. त्यामुळे न मागता सुखाची प्राप्ती होते. तो बदल साधकाने लक्षात ठेवला पाहिजे. यामध्ये जर बिघाड झाला तर तो पूर्ववत करता येत नाही. यासाठी लोभ सोडला पाहिजे. लोभ सोडला पाहिजे, लाभ काय झाला ह्याचा विचार केला पाहिजे, व त्याऐवजी लाभ कसा होईल असा विचार सदैव ठेवला पाहिजे. तरच गुरुकृपा म्हणजे काय हे समजेल. हा जो बदल गुरुने केला आहे, एक तुम्हाला अनुभव सांगतो. आमचं थिएटर 2008 साली जेव्हा गेलं म्हणजे काय, नकोच म्हटलं आम्ही, उभी तो भाडेचा त्याला, तेव्हा वाईट वाटलं थोडे दिवस. पण आज त्याचा केवढा फायदा झाला माहिती आहे? आज सगळ्यांच्या गळ्याला लागले ती थिएटर. कोरोनामुळे बंद आहेत आणि त्या लोकांचा पगार द्यावा लागतोय. रमेश ऐकायचा फोन आला, अक्षरशः फोनवर रडत होता. तू शाणा रे, तू शाणा म्हणून गुरुचा पाय झाला म्हणून वाचलाय. म्हटलं मी शाणाच आहे, तू मूर्ख आहेस, त्यालाही सांगितलं. त्या हा भयंकर ना लोभ, 10 थिएटर म्हणून गाडीतून फिरतात. आता 10 थिएटरच्या लोकांचा पगार देता देता गांडीगाठी गाडी जायच्या पाहिली. म्हणजे किती गुरु वाचवतात खरोखर बघा. फक्त त्यांनी सांगितलेलं ऐकत म्हणून आलेल्या परिस्थितीला तोंड देत गेलो आम्ही. काही केलं नाही वेगळं. आज एकदा मारा माते परवा आला म्हणाय, तू सुखी आहे, तुम्ही सुखी आहात म्हणाला. रोज झोप येत नाही, कशी झोप येईल?
म्हणून जे येताना एकदा त्यांचे पाय धरले नाही, जे येताना ते माझ्या भल्या करता. हा जो बदल गुरुनी केला आहे तो न दिसण्यासारखा आहे. दिसत नाही, काही कळत नाही, परंतु अनुभवाने हे समजेल की आपल्या जीवनात जे विमोचन झाले आहे याचे उदाहरण म्हणजे आपले इष्ट मित्र नातेवाईक आपल्यापासून दूर जातात. आपण आहोत ते एकमेकाचे गुरु बंधू भगिनी आहोत. इथे नातेवाईक कोण नाहीत. आपत्तीत घालणारे आप्त आणि गोत्यात घालणारे गोत. जन्मप्राप्तीपूर्वीचा आत्म्याचा विषय, जन्मानंतर आल्याचे उद्दिष्ट म्हणजे ऑब्जेक्ट. जन्माला येण्यापूर्वी ऑब्जेक्ट काय होता, जीवनमुक्त व्हायचा हे पुत्र. जन्माला येण्यापूर्वी आत्मा आणि कर्म होत आणि विषय काय होता, ऑब्जेक्ट म्हणजे ध्येय की या जन्मातून मुक्त होऊन जायचं. पण जन्माला आल्यावर सगळा विषय बघितल्यावर ते ऑब्जेक्ट जाऊन सब्जेक्ट झाला, म्हणजे विषय वाचना. म्हणून पंतांकर सांगा विषय नाही, विषय वाचना बाधित आहे म्हणा. काय करू आता समजत नाही, आता काय करू ते. म्हणून काय, तुझी दयाळू परमस्नेहाळू वाहे माझी चिंता. जन्मप्राप्तीपूर्वीचा आत्म्याचा विषय, जन्मानंतर आल्याचे उद्दिष्ट किंवा ऑब्जेक्ट प्राप्त व्हाव्यास पाहिजे, तरच जीवनाचे मर्म समजेल व मग इतरे जनांना त्याचा लाभ होईल. अशा प्राप्त झालेल्या जन्मास मानवी जन्म असे म्हणतात. कर्म ही क्रिया जरी देह करतो तरी त्या परत्वे कर्म घडेल असे नव्हे, तर ह्या क्रियेमध्ये जोपर्यंत काया वाचा मन यांचा समावेश होत नाही तोपर्यंत कर्माची इच्छा किंवा वासना ही जरी देहाला झाली तरी ही इच्छा वासनेची निर्मिती कर्म म्हणून जमेस धरता येत नाही. ही क्रिया होती, क्रिया म्हणून कुठली गोष्ट मनापासून करायला पाहिजे आणि मनापासून होण्यासाठी ऍक्शन घ्यायचे आहेत. म्हणून साधना करत असताना लक्ष द्यावं लागतं, पहिला न्यास दुसरा न्यास, म्हणजे त्या ठिकाणी मन कायेनी आचार वाचेनी उच्चार तो बरोबर होत आहे की नाही त्याप्रमाणे तिकडं लक्ष देणं म्हणजे कर्म निर्माण होत. कुठे केला जन्मप्राप्तीसाठी कर्माचा संचय करावयाचा असतो, म्हणून पुढे याच कर्माला कर्म करावयाचे असते. तेव्हा आपल्या हातून घडलेले कर्म हे खरोखर घडते आहे की नाही हा विचार करून जीवन व्यतीत व्हावयास पाहिजे. याचा अर्थ या जन्मात जी क्रिया करावयाची असते त्या क्रियेमध्ये विषय असावयास पाहिजे व जो विषय आपणास प्राप्त करावयाचा असतो. पूजा करायला बसताना दुकानचं डोकं, दुकानात बसले असताना आणि तिसरा विषय म्हणजे असं, म्हणजे असं सगळं जेवायला बसताना गिराय घालत तर म्हणजे दुकानात गेलं, म्हणजे मन कुठं गेलं, मग एक तरी क्रिया पूर्ण झाली का, कर्म झालंच नाही. दिवसभर असंच कर्म करायचं. म्हणून जेवायला बसलं की त्याच्याकडे लक्ष, पूजा करताना पूजेकडे लक्ष हे शिकायचं. गाडी चालवताना एकदम कुठला तरी विषय लागत, गाडी कुठे जाती, ऍक्सिडेंट झाला, ते रोज सकाळपासून संध्याकाळी ऍक्सिडेंटच होतात. या जन्मात जी क्रिया करावयाची असते त्या क्रियेमध्ये विषय असावयास पाहिजे. ही महामाला पूजा करण्याचा विषय पूर्ण करायचा आहे, एक विषय. व जो विषय आपणास प्राप्त करावयाचा असतो त्या परत्वे क्रिया करीत असता ही क्रिया निरासक्त बुद्धीने जर झाली तर त्या क्रियेत अंतर्भूत झालेला विषय हा आपल्या नकळत कर्माची धारणा करून घेतो. भक्तांना जीवनामध्ये जी अडीअडचण निर्माण होत असते त्याचा अर्थ पूर्वजन्मी पातक प्रमाद घडले आहेत असे नव्हे. आय जन्मात दुःख म्हणजे काय, पूर्वजन्मी काय पाप केलंय, काही पाप केलं नाहीये, मग काय केलंय, जीवनात जी उणीव निर्माण झाली आहे त्यासाठी सत्कर्म असावयास पाहिजे, यासाठी
अडचण निर्माण झाली आहे याचा कोणीही विचार करीत नाही. जेव्हा केंद्रावर तुम्ही कार्यार्थ येता तेव्हा तुम्हाला प्रसाद दिला जातो, तो आपले काम व्हावे म्हणून नव्हे तर प्रसाद दिल्यानंतर जी सेवा सांगितलेली असते ती आज्ञा आहे हे आपण विसरतो. पण ह्या आज्ञेप्रमाणे दिलेल्या मुदतीपर्यंत सेवा केली तर त्या सेवेचा लाभ सत्कर्म म्हणून आपल्याला उपयोगी पडतो. पण ते न करता अनेक भक्त अडचण आली म्हणजे चिंताग्रस्त होऊन हताश होतात. त्यामुळे सेवेमध्ये जे अधिक कर्म जोडलेले असते ते कारण नसताना खर्ची पडते व इष्ट सुख प्राप्तीसाठी विलंब लागतो. यापेक्षा उत्तम मार्ग म्हणजे आपल्याला जे दुःख आहे ते कार्यकेंद्रावर जाऊन सांगणे व त्यासाठी जे निराकरण सांगितले आहे ते केले असता कर्माचा अपव्यय होत नाही व प्रामाणिकपणे जर 11 आठवडे सेवा आपण केली तर त्याचा लाभ जन्मभरही. म्हणूनच जे दुःख गुरुना निवेदन केले आहे त्याबद्दल चिंता करू नको काही, सद्गुरुशी शरण म्हणताना चिंता तिथं पद आहे. चिंता निर्माण झाले करू नको काही, इथं काय म्हणतात चिंता करू नको जेवण पण आनंद असतो असा अर्थ लावतात. चिंता निर्माण झाली असताना नवस बोलायचं वगैरे कारभार करायचं काम करू नकोस, मग काय कर सद्गुरुशी शरण जाई रक्षित असेल गुरु साई. किती अर्थ सुंदर आहे. पण नाही चिंता करू नको काही करू नको, साधना बिना करू नको, जेवण पण आणि आराम झो. चिंता निर्माण झाल्या वेळेला नवस बोलायचं वगैरे करू नको काही, सद्गुरुशी शरण जाई रक्षित असे गुरु साई. असे वागले पाहिजे तर कर्माचा अपव्यय होणार नाही. ते कर्म प्रापंचिक व पारमार्थिक जीवनास उपयोगी आहे म्हणून जी आज्ञा आहे त्याप्रमाणे वागणे हे भक्तांचे कर्तव्य आहे. पुढच्या गुरुवारी